नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत पुंदे, वेलकम टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर पंजाबराव देशमुख क्वांटिटेटिव वेट अकेडमी। विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी डिस्कस ब्रिज कोर्स क्लास 8 सब्जेक्ट मैथमेटिक्स आणि वर्कशीट डे 34। विद्यार्थी मित्रांनो, ही आपली वर्कशीट आहे। या वर्कशीट मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे। स्टँडर्ड आहे 8, एरिया मेन्सुरेशन यावर आपण स्टडी करणार आहोत। युनिट आहे पेरिमीटर एंड एरिया, सब युनिट एरिया ऑफ अ राइट एंगल ट्रायंगल। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल त्याचे फॉर्म्युलेज आणि त्यावर आधारित सम एक्झाम्पल स्टडी करणार आहोत। आजचा डे आहे 34। आपण आजच्या क्लासला सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तसेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स दिलेल्या आहेत, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वप्रथम व्हिडिओ येऊन पोहोचेल। तसेच मी माझ्या चॅनलवर NMS परीक्षा आणि स्कॉलरशिप एक्झाम यांचे लाईव्ह क्लास आणि अपलोडेड व्हिडिओ अपलोड करीत असतो। तर चला तर मित्रांनो, आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया। बघा, डिवाइड द रेक्टॅंग्युलर पेपर इन टू टू इक्वल ट्रायंगल आफ्टर कटिंग सच अ पेपर इट विल लुक एज फॉलो। विद्यार्थी मित्रांनो, आपण एक रेक्टेंग्युलर पेपर घेतलेला आहे आणि रेक्टेंग्युलर पेपरला कट करायचं आहे डायगोनल मधून, म्हणजेच त्याचे जे ऑपोजिट कॉर्नर आहे या ऑपोजिट कॉर्नर मधून बरोबर कट केला। कट केल्यामुळे काय होणार आहे, एका रेक्टेंगलचे काय होईल, टू इक्वल पार्ट होतील आणि दोन ट्रायंगल तयार होतील। बघा अशा पद्धतीचा दिस वन, आणि या ट्रायंगलचा वन जो अँगल आहे तो किती आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे। म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कोणते मिळतील आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल मिळतील। बघा आता रेक्टेंगलची ही झाली लेंथ, दिसून इज लेंथ, आणि ही जी आहे मी ब्रिज, तर या ठिकाणी ट्रायंगल मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ही जी लेंथ आहे ती होईल त्याची बेस, आणि जी ब्रिज आहे ती होईल हाईट, म्हणजे बेस आणि हाईट ही ट्रायंगलच्या बाबतीत जाईल। तर बघा, यावरून आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करता येते, एरिया ऑफ रेक्टेंगल, हा जो एरिया आहे रेक्टेंगलचा, एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू काय म्हणता येईल, टॉइस द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल। म्हणजे मित्रांनो, हा एक राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे आपल्याला आणि हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन राईट अँगल ट्रायंगल मिळतील। दिस वन इज वन, दिस इज टू, म्हणजे दोन राईट अँगल ट्रायंगल। म्हणजे एरिया ऑफ अ रेक्टेंगल इज इक्वल टू काय म्हणता येईल, टू इंटू एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल। आता याच्या उलट लिहू आपण, म्हणजे काय म्हणता येईल, एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू, म्हणजे एका राईट अँगल ट्रायंगलचा एरिया जर काढायचा असेल तर काय म्हणता येईल, एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 किंवा 1/2, या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला 1/2 और 1/2 मल्टीप्लाइड बाय एरिया ऑफ रेक्टेंगल, म्हणजेच एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल हा किती राहील, राईट एरिया ऑफ रेक्टेंगलच्या काही हाफ राहील, म्हणजे म्हणून मी या ठिकाणी घेतलाय 1/2 इंटू एरिया ऑफ रेक्टेंगल। आता आपल्याला एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 म्हणजे हाफ इंटू एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला माहित आहे। काय एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला, लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ, या ठिकाणी दिस वन इज लेंथ अँड दिस इज ब्रेथ। तर लेंथ मीन्स व्हॉट, लेंथ मीन्स या ठिकाणी घेतला आपण बेस, आणि ब्रेथ मीन्स, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एरिया ऑफ रेक्टेंगल हा मिळालेला आपल्याला एरिया ऑफ रेक्टेंगल लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ। देअरफोर एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल काय म्हणता येईल, 1/2 इंटू लेंथ मीन्स बेस, या ठिकाणी लेंथ आणि बेस सेम आहे म्हणून या ठिकाणी बेस घेतला, आणि ब्रेथच्या जागी आपण घेतला हाईट, म्हणजे 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला यूज केलेला आहे। म्हणजे काय म्हणता येईल, एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 किंवा 1/2 इंटू बेस मल्टीप्लाइड बाय हाईट हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपण समराइज फॉर्म्युला करू, हियर वी कॅन ऑल्सो समराइज दॅट द एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड फॉर्मिंग द राईट अँगल। विद्यार्थी मित्रांनो, हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल ट्रायंगलचा हा जो ह्या जो साईड आहे, ह्या दोन साईड ह्या साईड फॉर्मिंग राईट अँगल आहेत, म्हणजे राईट अँगल तयार करणाऱ्या साईड्स आहेत, म्हणून या ठिकाणी घेतलं प्रोडक्ट ऑफ
साइड्स फॉर्मिंग द राइट अँगल, म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू, म्हणजे ठिकाणी एरिया ऑफ अ राइट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू म्हणता येईल वन हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ साइड फॉर्मिंग द राइट अँगल, आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वन हाफ इंटू बेस मल्टीप्लाइड बाय हाइट, म्हणजे बेस इंटू हाइट यांची हाफ करायची, तो झाला आपला एरिया ऑफ ट्रायंगल. म्हणजे या ठिकाणी आपण दोन गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत, एक एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला, दुसरा एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला घेतला वन बाय टू मल्टीप्लाइड बाय बेस मल्टीप्लाइड बाय हाइट, आणि एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला मिळालेला आपल्याला वन बाय टू मल्टीप्लाइड बाय प्रोडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द राइट अँगल. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस कॉर्नर मध्ये काही भाग दिलेला आहे, बघा. ऑब्झर्व द सॉल्व एक्झाम्पल, एक्झाम्पल दिलेलं आहे, याचा ऑब्झर्व करा आणि त्यानंतर यासारखे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे, इफ द बेस ऑफ अ ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर, म्हणजे ट्रायंगलचा जो बेस दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे, 10 सेंटीमीटर दिलेला आहे, आणि हाईट किती दिलेली आहे मित्रांनो, हाईट इज 8 सेंटीमीटर, हाईट दिलेली आहे आपल्याला 8 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल, म्हणजे आपल्याला एरिया काढायचा आहे. या ठिकाणी आपल्याला बेस दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, फॉर्म्युलाचा यूज करू. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय घेतलेला आहे आपण, एरिया ऑफ अ ट्रायंगल इज 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता या ठिकाणी 1/2 मल्टीप्लाइड बाय आपल्याला बेस दिलेला आहे 10 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी 10 घेतलं, आणि हाईट दिलेली आहे 8 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी आपण 8 लिहिलं. म्हणजे काय म्हणता येईल, 8 × 10 = 80 आणि हा डिवाइडेड बाय 2, म्हणजे 80 जर हाफ केले तर आपल्याला मिळेल 40 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. यानंतर बघूया, लेट्स सॉल्व, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस करायचे एक्झाम्पल आहे, तुम्हाला हे वहीमध्ये सुद्धा सोडवायचे आहे. बघा, म्हणजे पहिले एक्झाम्पल आहे, द एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 49 स्क्वेअर युनिट, व्हॉट इज द लेंथ ऑफ अदर परपेंडिक्युलर साइड इफ वन ऑफ द परपेंडिक्युलर साइड इज 14 युनिट्स. विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी राईट डाऊन करून घेतलेलं आहे. एक्झाम्पल पुन्हा आपण रीडिंग करू. द एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 49 स्क्वेअर युनिट, व्हॉट इज द लेंथ ऑफ द अदर परपेंडिक्युलर साइड इफ वन ऑफ द परपेंडिक्युलर साइड इज 14 युनिट्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वन साइड आपल्याला दिलेली आहे आणि अदर परपेंडिक्युलर साइड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपण पहिल्यांदा जो कंटेंट आपल्याला दिलेला आहे तो राईट डाऊन करून घेऊ. बघा, एरिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 49 स्क्वेअर युनिट, जे आपण पहिल्यांदा लिहू, द एरिया ऑफ द राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 49 स्क्वेअर युनिट. आणखीन आपल्याला दिलेला आहे मित्रांनो, एरिया ऑफ या ठिकाणी लेंथ ऑफ वन परपेंडिक्युलर साइड इज 14 युनिट, द लेंथ ऑफ वन परपेंडिक्युलर साइड इज इक्वल टू आपण 14 युनिट. आणि मित्रांनो, जे अदर परपेंडिक्युलर साइड आहे ते आपण घेऊ लेंथ, द अदर परपेंडिक्युलर साइड इज इक्वल टू आपण घेऊ एक्स युनिट. या ठिकाणी घेऊ आपण एक्स युनिट, म्हणजे काय म्हणता येईल, एरिया ऑफ द राईट अँगल ट्रायंगल, आपण फॉर्म्युला लिहू मित्रांनो या ठिकाणी, एरिया ऑफ द राईट अँगल ट्रायंगल, द एरिया ऑफ द राईट अँगल ट्रायंगल, द राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू काय म्हणता येईल, वन हाफ म्हणजे 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ
वन परपेंडिक्युलर साइड मल्टीप्लाइड बाय प्रोडक्ट ऑफ अदर परपेंडिक्युलर साइड, म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ वन परपेंडिक्युलर साइड मल्टीप्लाइड बाय अदर परपेंडिक्युलर साइड, म्हणजे वन परपेंडिक्युलर साइड, या ठिकाणी म्हणते आपल्याला वन परपेंडिक्युलर साइड मल्टीप्लाइड बाय अदर परपेंडिक्युलर साइड, अदर परपेंडिक्युलर साइड, परपेंडिक्युलर या ठिकाणी साइड आपण असं म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी। तर बघा मित्रांनो, इज इक्वल टू या ठिकाणी वन हाफ इंटू वन परपेंडिक्युलर साइड दिलेली आपल्याला 14 युनिट आणि अदर परपेंडिक्युलर साइड आपण घेतलाय एक्स युनिट, आणि या ठिकाणी आपल्याला राइट एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल दिलेला आहे 49 स्क्वेअर युनिट, म्हणजे या ठिकाणी 49 घेऊ आपण। बघा या ठिकाणी आपल्याला माहित आहे तर 2 ने आपण 14 ला डिवाइड करू, 7 आणि 7 2 14 म्हणजे 7 चा भाग जाईल, म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला 7x इज इक्वल टू 49। मित्रांनो, डिवाइडिंग बोथ साइड बाय 7 ने डिवाइड करू आपण, तर बघा 7 गेट कॅन्सल आणि 7 जा 49, म्हणजे एक्स इज इक्वल टू मिळालं आपल्याला एक्स इज इक्वल टू 7 युनिट, एक्स हा मिळाला आपल्याला 7 युनिट। आता या ठिकाणी आपण काय म्हणता येईल, द लेंथ ऑफ अदर परपेंडिक्युलर साइड इज 7 युनिट, म्हणजे या ठिकाणी म्हणू आपण द लेंथ ऑफ अदर परपेंडिक्युलर साइड, अदर परपेंडिक्युलर साइड साइड इज 7 युनिट। बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, या ठिकाणी बघा सेकंड एक्झाम्पल, व्हॉट इज द एरिया ऑफ इच ऑफ द टू राइट अँगल ट्रायंगल, म्हणजे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे, फॉर्म बाय द डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल हॅव्हिंग एरिया 100 स्क्वेअर युनिट। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टेंगल आपल्याला दिलेला आहे, किती आहे तो, जे आपण गिवन डेटा आहे तो पहिल्यांदा लिहून काढू, या ठिकाणी आन्सर मध्ये बघू, एरिया ऑफ अ रेक्टेंगल, एरिया ऑफ गिवन रेक्टेंगल जो दिलेला रेक्टेंगल आहे त्याचा एरिया आपण घेतलेला आहे 100 स्क्वेअर युनिट। आणखीन काय दिलेलं आहे मित्रांनो, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की राइट अँगल ट्रायंगलचा एरिया आपल्याला काढायचा आहे, तर एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगल काय म्हणते, द एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगल या ठिकाणी राइट अँगल ट्रायंगलचा एरिया फॉर्म बाय द डायगोनल ऑफ अ ट्रायंगल, या ठिकाणी म्हणता येईल फॉर्म बाय अ डायगोनल ऑफ द रेक्टेंगल। आता आपल्याला याचा एरिया जर काढायचा असेल तर काय करता येईल, हाफ राहील वन हाफ इंटू काय म्हणता येईल एरिया ऑफ रेक्टेंगल, म्हणजे रेक्टेंगलचा काय असतो, हाफ असतो एरिया ऑफ रेक्टेंगल। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एरिया ऑफ रेक्टेंगल दिलेला आहे 1 हाफ इंटू 100 युनिट्स इज इक्वल टू, याच्या जर हाफ जर झाले तर किती 50 स्क्वेअर युनिट, या ठिकाणी म्हणू आपण इज इक्वल टू 50 स्क्वेअर युनिट। आता या ठिकाणी वाय पण विचारलेला आहे, पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे वाय का बरं असं, तर या ठिकाणी म्हणू आपण एरिया ऑफ रेक्टेंगल राइट अँगल एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगल इज हाफ ऑफ रेक्टेंगल, या ठिकाणी जर कारण जर विचारलं बिकॉज एरिया ऑफ राइट अँगल ट्रायंगल फॉर्म बाय अ डायगोनल ऑफ अ ट्रायंगल रेक्टेंगल इज हाफ ऑफ एरिया ऑफ
एरिया ऑफ द रेक्टेंगल, एरिया ऑफ रेक्टेंगल म्हणजेच काय असतो, एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल हा रेक्टेंगलच्या हाफ, रेक्टेंगलचा एरिया असतो त्याचा काय असतो नेहमी हाफ असतो असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने आपण हे सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला दीक्षा ऍपच्या काही लिंक्स दिलेल्या आहेत याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा आणि यावर अधिक काही व्हिडिओज बघा. यानंतर आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणि आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मित्रांनो यानंतर भेटू आपण पुढील क्लासमध्ये.